नमस्कार मित्रांनो माय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना मुळव्या धाव होतो त्यानंतर चेहऱ्यावर ग्लो हातापायाला घाम सुटत असेल किंवा संपूर्ण शरीराला घाम सुटत असेल तर अशावेळी आपण काय केलं पाहिजे याच्यावरती आज मी तुम्हाला साधा सोपा आणि घरगुती उपाय सांगणार आहे मित्रांनो तुमच्या हातापायाला जर घाम सुटत असेल किंवा सर्दी येत असेल तर दुपारी आणि संध्याकाळी एक एक सुपारीचं खांड खावे आणि पंधरा दिवसांनी तुमच्या हातापायाला जी घाम येतो हा घाम येणारा कमी होणार आहे एक सुपारीचं खांड म्हणजे आपण जी सुपारी खातो आपल्याली पानपट्टीवरी सुपारी अगदी सहजपणे मिळते तर या सुपारीचा एक खांड म्हणजे एक तुकडा तुम्हाला खायचा आहे फक्त हा पंधरा दिवस खाल्ल्याच्या नंतर तुमच्या हातापायाला जे घाम येणार आहे हा घाम यायचं कमी होणार आहे तसेच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो राहण्यासाठी पाच ते सहा चमच दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये लिंबू पिळायचा आहे आणि अर्धा तास हे मिश्रण एका ठिकाणी शांत ठेवायचं आहे आणि नंतर त्या मिश्रणाला मिक्स करून चेहऱ्यावर लावायचं आहे आणि असे केल्याने आठवडाभर तुमच्या चेहऱ्याचा ग्लो राहतो तुम्हाला मेकअप करण्याची सुद्धा गरज पडत नाही मित्रांनो हा उपचार आठवड्यातून एकदा करायला काहीच हरकत नाही यानंतर आहे की मूळव्याध मुळव्याध झाला असेल तर अशा वेळेस आपण साधा सोपा उपाय म्हणून ऑपरेशनचा पर्याय निवडतो परंतु त्याही पेक्षा साधा आणि सोपा उपाय आयुर्वेदात सांगितलेला आहे अर्धा लिंबू घ्यायचा आणि त्या अर्ध्या लिंबावर सैंधव मीठ टाकायचं सैधव मीठ टाकायचं आणि लोणचं खाल्ल्यासारखं हे लिंबू खायला सुरुवात करायची परत टाकायचं आणि परत खायचं चार ते पाच चिमुट मीठ अर्धा लिंबू संपेपर्यंत असे करा दहा मिनिट थांबा किंवा थोड्या दिवसामध्येच मुळ तुम्हाला बरा झालेला दिसेल आणि त्या मुळव्यादामधून रक्तसुद्धा बाहेर पडणार नाही मित्रांनो अतिशय सोपे आणि घरच्या घरी करता येण्यासारखे उपाय हो आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद